निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. भारतीय हवामान विभाग मुंबई आणि मंत्रालय नियंत्रण कक्ष यांच्याकडून रत्नागिरी जिल्ह्याला सावधानतेचा इशारा देणारी सूचना देण्यात आली आहे. या सूचनेनुसार दिनांक 13 ऑक्टोबर 2020 ते 17 ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सावधानतेचा आणि सुरक्षिततेचा इशारा देण्यात येतो आहे. समुद्र खवळलेला असल्यानं मच्छीमारांनी मच्छीमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये. अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सखल भागात नागरिकांनी सतर्क राहावे. विजेच्या कडकडाटासह वादळी वारा वाहणार असल्याने मोकळ्या जागेत उभं राहू नये. विजेचे खांब, लोखंडी वस्तू, विद्युत वस्तूंपासून दूर राहावं. सुकं अन्न पदार्थ, बॅटरी, पुरेशी औषधं, पिण्यासाठी पाणी इत्यादी व्यवस्था करण्यात यावी. तसंच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहन रत्नागिरी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. सिंधुदुर्गात प्रथमच किसान विकास शेतकरी संघ सिंधुदुर्ग, आपली शेती हेच आपलं भविष्य. संस्थापक अध्यक्ष श्री अमित संतोष फाटक. संस्थेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना न्याय हक्क आणि अधिकार यांना चालना देणं, युवा वर्गाला शेतीकडे वळवून रोजगार निर्मिती करण्यास मदत करणं, योग्य मार्गदर्शन पुरवणं, शासकीय योजनांची माहिती पुरवणं आणि लाभ मिळवून देणं, शेतकरी आणि त्यांच्या परिवारास शेती करण्यास प्रोत्साहन देणं. कृषीदुर्ग अभियान प्रारंभ. आमचा पत्ता: मुक्काम पोस्ट वराड, सावरवाड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.